मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पितृपक्ष स्पेशल थाली करणार आहोत। तर या थालीमध्ये कांदा लसूण विहित सर्व जेवण असणार आहे। चला तर मग ही थाली बनवायला घेऊयात। तर पहिल्यांदा आपण खीर बनवून घेणार आहोत। तर खिरीसाठी 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये लहान वाटे तांदळाचा तुकडा घालून छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। तर 15 मिनिटं मी तांदूळ भिजवून घेतले होते, त्यानंतर मी मिक्सरमध्ये रवा असे वाटून घेतलेले आहेत हे तांदूळ। तांदूळ भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालून हे सुद्धा छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर 1/2 लिटर आपण याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि छान उकळ उकळ काढून घ्यायचे आहे। तर आपण तांदूळ छान थोडस शिजवून घेणार आहोत। तांदूळ शिजल्यानंतर याच्यामध्ये थोड्या टाइमानंतर 1/2 कप साखर घालायची आहे आणि साखर सुद्धा छान विरघळून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर झालेली आहे। तर थोड्या टाइमानंतर सर्वात शेवटी वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड ही सर्वात शेवटीच घालायची, म्हणजे खिरीमध्ये छान स्वाद टिकून राहतो शेवटपर्यंत। इथे तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर आपली खीर तयार झालेली आहे। गॅस बंद करून करून घेऊयात। तर या व्हिडिओच्या आधी मी केसर तांदळाची खीर कशी बनवायची आणि मँगो खीर ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे। तर त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही ही रेसिपी पूर्ण डिटेल्समध्ये बघू शकता। त्यानंतर आपण डाळ आणि राईस कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर 1/2 कप मूग डाळ आपण 15 मिनिटं भिजून घेतली होती आणि राईस सुद्धा 15 मिनिटं भिजून घेतले आहेत, ते आपण कुकरला शिजवून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली डाळ आणि राईस झालेलं आहे। तर डाळीला आपण फोडणी नंतर देणार आहोत एकदम शेवटी। तर आता आपण मेथीची भाजी करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्याच्या 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। त्यानंतर मेथीची पानं मी इथे निवडून घेतलेली आहेत। मेथीची पानं घालून घेऊयात। तर मेथीची पानं निवडून घ्यायची आहेत। तर याच्यामध्ये आधीच मसाले किंवा मीठ घालायचं नाही आहेत, कारण की हे भाजी आपण जेव्हा टाकतो तेव्हा खूप दिसते आणि शिजल्यानंतर ही भाजी खूप कमी होते। त्यासाठी आधीच मीठ वगैरे घालायचं नाही आहे, नाहीतर मग मीठ जास्त पडू शकते। तर इथे तुम्ही बघू शकता मेथी खूपच कमी झालेली आहे। त्याच्यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमच्याला थोडीशी कमी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि थोडंसं पुन्हा आपण परतून घेणार आहोत, थोडंसं शिजवून घेणार आहोत। तर याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचं पूड घातलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल, खूप छान लागते। किंवा मग याच्यामध्ये तुम्ही ओला नारळ सुद्धा फवनून घालू शकता। तर इथे आपली मेथीची भाजी तयार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आपली दुसरी भाजी आहे भेंडीची। तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई घालून घ्यायची आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि भेंडी मी बारीक कापून घेतलेली आहे ती घालून घेऊयात आणि छान असं तेलामध्ये परतून घेऊया। त्याच्यावरती आपण 2 ते 3 मिनिटं झाकण देऊन वाफेवरती शिजवून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। त्यानंतर आपण 1/2 चमचा इतका लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर छान आपण परतून घेणार आहोत। तर याच्यावरती आता झाकण न देताच आपण हे भेंडी शिजवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी सुद्धा झालेली आहे, तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर आता आपण गवारीची भाजी करून घेणार आहोत। तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा राई, 1/2 चमचा जिरे, 3-4 कढीपत्त्याची पानं आणि गवार तोडून घेतलेली गवार घालून तेलामध्ये थोडस परतून घेऊयात। त्यानंतर मसाले घालून घेणार आहोत। तर 1/2 चमचा इतके लाल तिखट, 1/2 चमच्यापेक्षा थोडीशी हळद कमी हळद, 1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घेऊया। तर आता आपण याच्यावरती झाकण देऊन आपण हे वाफे शिजवून घेणार आहोत 4 ते 5 मिनिटं। गवार तर कवळी असेल तर पटकन शिजली जाते। इथे तुम्ही बघू शकता आपली गवार छान गवारीची भाजी छान झालेली आहे, छान शिजली गेली आहे। हे बघा एकदम गवार कवळी आहे म्हणून पटकन शिजली। याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून सुद्धा गवार शिजवून घेऊ शकता, थोडंसं पाणी घालून। तर आता आपण कारल्याची भाजी करणार आहोत। तर इथे मी कारल्याचे काप करून त्याचे आतमधले बिया काढून घेतलेले आहेत। तर चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा हळद घालून कारल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे आणि
हळद मीठ लावून बाजूला ठेवायचे कारलीत. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि आपण जी मीठ आणि हळद लावून ठेव लावून कारलीट बाजूला ठेवली होती ते घालून घेऊयात. तर हळद आणि मीठ आधीच लावून ठेवायचं आहे. मेथी, भेंडी आणि गवार कारली हे आधीच कापून व्यवस्थित तयारी करून घ्यायची आहे, म्हणजे जेवण पटकन तयार होतं. त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर अर्धा चमचा धने पूड, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा लाल तिखट हे घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती साखर देऊन शिजून घेणार आहोत. इथे बघू शकता छान अशी कारली आपली शिजली गेली आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा चिंच मुगलाचा खोल घालत आहे, तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर घालूयात. आपली कारलीची भाजी सुद्धा तयार आहे. आता आपण करणार आहोत बटाट्याची भाजी. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1 चिमूटभर हिंगा घालायचा आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि इथे मी 1 मोठ्या साईजचा बटाटा बॉईल करून घेतलेला आहे, उकळून घेतलेला आहे. त्याचा साल काढून त्याचे लहान काप करून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये परतून घेऊयात. त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालूयात. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा इतका हळद घालायची आहे. तर इथे मी मिरचीचे काप घालायला विसरली, मिरची घालायला विसरली म्हणून आता घालून घेते आणि थोडंसं तेलामध्ये परतून घेते. तर मिरची हे बटाटा घालण्याच्या आधीच तेलामध्ये घालून घ्यायची आहे. तसं आपण हे परतून घेऊयात सर्व मसाले. आणि याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचा पूड घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. तर आता आपण उकल्याची भाजी करून घेणार आहोत. तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 1/2 चमचा इथे आपण मेथी घालणार आहोत, मेथीचे दाणे आणि भोपळा, भोपळ्याचे तुकडे घालून घेऊयात. तर इथे लाल भोपळा वापरायचा आहे, मला थोडासा कच्चाच भेटला. तर आता हे आपण परतून घेऊयात आणि झाकण देऊन आपण हे शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा भोपळा शिजून झालेला आहे, झाकण काढून घेऊयात. तर भोपळा थोडासा चमचीच्या साह्याने तोडून बघायचा आहे, थोडस परतून घेऊया. इथे आपला छान असा हा भोपळ्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. आपण हे काढून घेऊया. तर याच्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचा पीस सुद्धा घालू शकता. तर आता आपण पाटवडे बनवणार आहोत, त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर 1/2 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाण्याला छान एक उकळ काढून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप चण्याचं पीठ घालायचं आहे, बेसन घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण देऊन 3 ते 4 मिनिटे छान अशी वाफ काढून घेणार आहोत मंद आचेवरती. तर इथे साधारण 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत, झाकण काढून घेऊयात. मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका स्टीलच्या प्लेट वरती काढून घेऊयात. तर स्टीलच्या प्लेटला मी थोडस ऑइल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हे मिश्रण ह्या प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण थोडासा नारळाचा किस घालून आपण हे पाटपोळी थंड करून घेऊयात. तर इथे आपले पाटवडीचं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे. आता आपण हे वडे पाडून घेऊयात. तर वड्यांची साईज किती लहान मोठी ठेवायची आहे त्या पद्धतीने वड्या पाडून घ्यायचे आहेत. चौकोनी, त्रिकोनी कशा करायचे आहेत. तर इथे मी त्रिकोनी साईजच्या वड्या पाडून घेत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा आपल्या वड्या पडत आहेत, छान कापत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आपली पाटवडी किती छान झाली आहे, खूपच सुंदर झाली आहे.
एकदम। तर चला आपण दुसरी रेसिपी बघूयात। इथे मी 1/2 कप दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा चण्याचं पीठ घालायचं आहे, बेसन घालायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर एका भांड्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी थोडंसं सैलसर करून घेत आहे। तर तूप इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घालायचं आहे, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, मिरचीचे तुकडे घालायचे आहेत, साधारण 3 मिरच्या घ्यायच्या आहेत, त्याचे तुकडे करून घालायचे आहेत। त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे दहीचं, दही आणि बेसनचं पाणी घालून जे मिश्रण केलेलं आहे ते घालून घेऊयात। त्याच्यानंतर 1 ग्लास आणखीन आपण पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे आणि याला आपण एक छान उकळ काढून घेऊयात। याला उकळ येते आहे तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊयात। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे आणि थोडस हिंग घालायचं आहे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत। थोडस तेलामध्ये परतून घेऊया आणि जे आपण आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण जी डाळ शिजवली होती अगोदर त्याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे, ती घालून घेऊयात। थोडस चवीनुसार मीठ, त्याला सुद्धा आपण एक उकळ काढून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता कढीला सुद्धा छान उकळ आलेली आहे। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात, डाळीमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। इथे डाळ सुद्धा आपली तयार आहे आणि तर आता आपण चपात्या तयार करून घेणार आहोत। तर चपात्यांचं मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं, तर आता मी चपात्या भाजून घेत आहे। त्यानंतर आपण पुरी करणार आहोत, तर पुऱ्यांचं सुद्धा पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं, तर पुरी सुद्धा आपण तळून घेऊयात। तर पुरी झाराच्या साह्याने पुरीला थोडंसं प्रेस करायचं आहे किंवा मग त्याच्यावरती झाराच्या साह्याने तेल सोडायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं पुरी आपली तयार फुगली आहे। सर्व पुऱ्या अशा प्रकारे आपण करून घेऊयात। तर तिखट पुरीची रेसिपी मी याच्या अगोदर अपलोड केलेली आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे त्याची लिंक। तर तुम्ही त्या लिंकमध्ये जाऊन रेसिपी बघू शकता तिखट पुरीची, पूर्ण डिटेल्समध्ये मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे। तर इथे सर्व पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण भजी काढणार आहोत, बटाटा भजी। तर इथे मी थोडंसं तांदळाचं बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि इथे मी बटाट्याचे काप करून घेतले आहेत। बॅटरमध्ये बुडवून एक एक आपण तेलामध्ये सोडून घेऊयात आणि छान अशी भजी आपण तळून घेऊया। इथे आपली भजी सुद्धा तयार झालेली आहेत, बघा किती छान अशी आपली भजी तयार झाली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली कांदा लसूण विरी पितृपक्ष थाली तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता खूपच छान असे आपले सर्व पदार्थ तयार झाले आहेत, चवीला सुद्धा खूपच छान लागतात, कांदा लसूण नसला तरीही। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिला येतील। आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।